नमस्कार, मी जीवन आगाव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे ट्रिंग ट्रिंग हॅलो MPSC गुरु। आज सुद्धा आपल्यासोबत आहेत घोटाळे सर, पण कुठलाही वेळ न दवडता आपण घेणार आहोत आजचा आपला पहिला कॉल। हॅलो हॅलो, हां कोण बोलतंय? हां मी बोलायलो। मी म्हणजे कोण सांगाल का? मला ओळखत नाही वय, अख्खा तालुका मला ओळखतोय आणि तुम्ही ओळखत नाही वय। नाव सांगाल का सर तुमचं? ते तसलं सर बीर काय म्हणू नका, मला मास्तरडा वाटलं वय। मी आर्मी पहलवान आहे, पहलवान कळालं का? पहलवान आहे। पहलवान, तुमचं नाव सांगाल का? हे रांडच्या तुला आणि कसं पाय नाव सांगू रे मी, ते घोटाळे मास्तर आहे का तिथं? बोला पहलवान, काय प्रश्न आहे तुमचा? घोटाळे सर, मी पहलवान तानाजी कंबरमुळे बोलतो कोल्हापूरवरून। हा बोल तानाजी, काय प्रश्न आहे तुम्हाला? हा कोल्हापूरवरून बोलतो म्हणलं सर। हा ठीक आहे ना बाबा, प्रश्न विचार ना तुम्हाला। ते दक्षिण महाराष्ट्र नाही का ते कोल्हापूर, पहलवानाची नगरी कोल्हापूर, कोल्हापूरवरून बोलतो मी। अरे बाबा ठीक आहे ना, आलं मन लक्षात, प्रश्न विचार ना बाबा तू। हा कोल्हापूरवरून बोलतो। अबे अबे मी का नाचू का बे मग, आता तू कोल्हापूरवरून आहे तर मग नाचताय काय? का म्हणला तू? नाही माझ्या भावाचं लग्न आहे, त्यात नाचता काय म्हणलं? अबे पहलवान, अबे मिट्टू हेप्या, तुझा दिमाग का घुटण्यात आहे का बे? अबे हा MPSC चा कार्यक्रम आहे, तू का प्रश्न विचारू राहिला बे? मी पण MPSC करतो म्हणलं। अबे तूच तर म्हणला बे तू पहलवान आहे म्हणून, आणि आता म्हणून राहिला का MPSC करतो म्हणून? पहलवान आहे म्हणून तर दिवसातून दोनदा MPSC करतो। का दिवसातून दोनदा MPSC करतो? अबे MPSC चा अर्थ बी माहित आहे तुले? सांग बरं MPSC म्हणजे काय राहते तर? MPSC म्हणजे सोप आहे की MPSC म्हणजे कोणते पोट्टे फोन करून राहिले बे, हे कॉलिंग फ्री वाला आयटमच नव्हता पाहिजे साला, ते अंबानीने पुरा दिमाग आले शॉर्ट करून ठेवला माया। हॅलो हॅलो, मी भास्कर सान बोलतो साळण्यावर। बोला भास्कर, तुमचा प्रश्न विचारा काय? तर सर मी ज्युनियर क्लार्क आहे आणि माझ्या मिसेसची MPSC करण्याची इच्छा आहे। वा 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 वा, हा तर एकदम चांगला निर्णय आहे सर, पण माझ्या घरचे माझ्यावर दबाव आणले, घरचे म्हणाले तिला MPSC करू देऊ नको म्हणून। का तुझ्या घरचे दबाव म्हणाले तुझ्यावर? अबे पण ही तर एकदम चांगली गोष्ट आहे बे, आणि चांगल्या गोष्टीसाठी तुझ्या घरचे नाही कोण म्हणून राहिले? कारण सर घरच्यांना माहित आहे की तिनं जर MPSC केली तर ती MPSC पास होणारच म्हणून, आणि समजा ती MPSC पास झाली तर ती अधिकारी होईल आणि मी आहे क्लर्क, तर मग घरच्यांना असं वाटायले की बायको जर नवऱ्यापेक्षा मोठ्या अधिकारी झाली तर नवऱ्याला किंमत देणार नाही आणि तिला पंख फुटतील सर। बरं भास्कर, घरचे तर सोड, मले सांग का तुले का वाटते का तुझ्या बायकोनं MPSC कराव का नाही कराव? सर माझी तर खूप इच्छा आहे की तिने MPSC करावी सर, कारण सर ती खूप हुशार आहे सर, ती खूप, आणि मला माहित आहे तिने जर MPSC केली तर ती पास होणारच म्हणून। सर कसं आहे, तिच्या घरच्यांनी तिचं लवकर लग्न लावून दिलं म्हणून तिला काही करता आलं नाही सर, त्यामुळे मला असं वाटतं की तिने MPSC केलीच पाहिजे, पण हा विषय घरच्यांसमोर काढला तर घरचे माझ्यावरच दबाव आणले सर। हे वाय भास्कर, सगळ्यात पहिले तर तुवाला मनापासून कौतुक, कारण तू जे काम करून राहिलं ना, तू तुझ्या बायकोला सपोर्ट करू राहिला, आणि बायकोनं जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामागं तू ठामपणे उभे आहे, यासाठी खरंच हिंमत लागते, आणि त्या हिमतीले तुले खरंच बाबा तू मनापासून कौतुक, कारण आजकालचे जे पोट्टे राहते ना ते पोट्टे दोन तोंडाचे राहते, दोन तोंडाचे, ते लग्नाच्या पहिले का म्हणते का लग्नानंतर मी तुले जॉब करू देईन, असं करू देईन, तुले जे वाटन ते तू लग्नानंतर करू शकते, पण जेच लग्न झालं तर बायकोले भेटलेला जॉब बी सोडायला लावते बे पोट्टे, कारण तेले कसं वाटते का बायको जर समजा स्वतःच्या पायावर उभी असन, बायकोले जर स्वतःचा जॉब असन तर यायची किंमत कमी होईन असं तेले वाटते, एवढ्या तर फालतू मानसिकतेचे पोट्टे राहते बे हे, येईले वाटते का बायकोनं फक्त घरात बसून राहावं, तिनं जॉब करू नये, कारण तिनं जर जॉब केला तर यायचा इगो हर्ट होते, तेले असं वाटते का बायकोनं प्रत्येक गोष्टीसाठी यायच्यावर डिपेंडंट राहावं, प्रत्येक गोष्टीले तिनं यायची परमिशन घ्यावं असं तेले वाटते, तिले स्वतःची बी काही जिंदगी असते ही गोष्ट तेले पटत नाही, तेले असं वाटते का इनं फक्त घर सांभाळावं, नवऱ्याले सांभाळाव, सासू सासरे सांभाळाव, आणि जर लेकर झाले तर लेकराईले सांभाळाव, तिची स्वतःची काही जिंदगी असते ही गोष्ट तिले पटत नाही। अबे चमणे हो, मला तुम्हाला विचारायचं आहे, तिच्या जिंदगीकडून काही अपेक्षा असतील ना बे, तिले बी तर वाटत असेल ना का आपण ना काहीतरी नोकरी बिक्री कराव, तिच्या बी तर काही तिच्या जिंदगीकडून अपेक्षा असतील ना, त्या अपेक्षा तुम्हाला समजत नाही का बे चमणे हो? अबे एक तर ती पोट्टी लग्नानंतर तिचं घर सोडून, तिच्या घरातले लोक सोडून ती तुमच्या घरात आली, तुमच्या घरातल्या
सगळ्या अनोळखी लोकांसोबत तिनं ॲडजस्ट केलं, स्वतःला तिथं रमवून घेतलं, तुमच्यासाठी तुमच्या घरासाठी तुमच्या घराची जबाबदारी तिनं स्वतःच्या खांद्यावर घेतली, एवढं सगळं करून मी समजा तिला असं वाटत असन का आपण आपली जिंदगी थोड्या चांगल्या प्रकारे जगावी, आपण जिंदगीमध्ये नोकरी बिकरी व्यवसाय काही करावा, तर ही गोष्ट तिची कुठं चुकली का? तिला जर वाटत असन का आपल्या शिक्षणासाठी आपल्या बापानं ज्या काही खस्ता खाल्ल्या त्या खस्तांना काहीतरी अर्थ प्राप्त व्हावा, त्या शिक्षणाला काहीतरी अर्थ प्राप्त व्हावा, त्यासाठी आपण छोटीशी नोकरी करावी अशी जर तिची इच्छा असन तर तिची इच्छा कुठं चुकून राहिली का मला तुम्ही सांगा? का फक्त तुमच्या एकट्याच्या शिक्षणाला अर्थ नाही आहे, तिचं शिक्षण का फक्त टाइमपास होतं का? मग तुमच्याच बापानं फक्त शिक्षणासाठी पैसा खर्च नाही केला, तिच्या पण बापानं तिच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला आहे आणि त्या शिक्षणासाठी तिच्या बापाने घाम गाळला, ही गोष्ट तुम्हाला समजत नाही का? चमण्या हो, साले हो, अबे तुम्ही लग्न केलं म्हणजे तिला काय विकत नाही घेतलं, तुम्ही गुलाम आहे का ते तुमची? अबे तुम्ही बायको घरात आणली आहे का कामवाली आणली? अबे तुम्हाला असं वाटतं का तिनं फक्त घरातले काम करावं, घरातल्या लोकांना सांभाळा, स्वयंपाक करा, तुम्हाला दोन टाइमचं जेवण द्या वेळेवर, धुणी भांडी कपडे सगळं करावं आणि घरातल्या घरात बसून राहा? तिला जर समजा नोकरी करायची इच्छा असेल तर तिची इच्छा कुठं चुकते का? नाही चुकत, ते तुम्ही करू द्यायला पाहिजे, पण हे पोट्टे ते करू देत नाही, काहून तर याचा इगो हटवते, एवढ्या फालतू माणसी त्याच्या पोट्टे राहते, त्यामुळे मी तुला म्हणलं भास्कर का तू जे काम करून राहिला ना त्या कामासाठी हिंमत लागते, प्रत्येक पोट्ट्यामध्ये तेवढी हिंमत राहत नाही, ते हिंमत तुनं दाखवली, त्या हिमतीला माझा सॅल्यूट आहे, सॅल्यूट। आणि तू जे म्हणताय ना का तुझ्या घरचे तुला अपोज करून राहिले, त्यावर दबाव आणून राहिले म्हणून, तर मी तुझ्या घरच्याला समजून सांगू शकतो, पण मी तसं करणार नाही, काहून तर मला असं वाटते का घरातल्या मॅटरमध्ये बाहेरच्या लोकांना इंटरफेअर करणं बरोबर दिसत नाही, बरोबर राहत नाही, ते घरच्याले तेवढं व्यवस्थितपणे समजत बी नाही। तू जो निर्णय घेतला आहे ना, तू जो निर्णय घेतला आहे तो निर्णय एकदम परफेक्ट आहे, तू सत्याच्या बाजूने आहे, तू तुझ्या बायकोच्या स्वाभिमानासाठी झगडून राहिला बाबा, तू बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, मला असं वाटते का तुनं ही गोष्ट तुझ्या घरच्याले पटवून द्यायला पाहिजे। तुझ्या बायकोनं जर MPSC पास झाली, ती जर समजा अधिकारी झाली, तर याच्यानं तुही किंमत उतरणार नाही, उलट तुमच्या घराची किंमत वाढणार आहे, तुमच्या घराची शान वाढणार आहे, ही गोष्ट तुनं तुझ्या घरच्याले पटवून द्यायला पाहिजे। तुझ्या घरच्याचे जे विचार आहे ना ते एकदम चुकीचे विचार आहे सध्या, आणि चुकीचे विचार आपल्याला खोडून काढता आले पाहिजे, तरच त्याला काहीतरी अर्थ राहते। तू जी लढाई लढून राहिला ना ती लढाई एकदम परफेक्ट आहे, तू तुझ्या बायकोच्या स्वाभिमानासाठी लढून राहिला, तर मला असं वाटतंय तुनं घरच्यांसोबत सुद्धा लढायले पाहिजे या गोष्टीसाठी तरी, कारण तुझ्या घरच्याचे विचार जर चुकत असतील तर ते विचार बरोबर आणणं हे तू काम राहते, समजलं का? त्यामुळे तू तुझ्या घरच्याले एकदा पद्धतशीरपणे सांगून तर पाहावे, मला असं वाटते, मला विश्वास आहे का तुझ्या घरचे बी ही गोष्ट समजून घेतील, आणि समजा एवढं करून बी सगळं सांगून बी जर तुझ्या घरच्याली गोष्ट पटली नाही तर माझ्याकडे हा घोटाळे सर आहे, नंतर तुझ्या घरच्यासोबत कसं बोलायचं, तेले का बत्ती बाजायची, तेले का डोस द्यायचा, ते मी पाहतो, पण पहिले प्रयत्न तुलेच करणार भास्कर, समजलं का? ओके सर, थँक्यू, तुमच्याशी बोलून मला खरंच खूप कॉन्फिडन्स आलाय सर, आता मी घरच्यांना नक्की पटवून देतो सर, थँक्यू। हे वाय याले म्हणते खरा मर्द, अबे जो पोट्टा बायकोची इज्जत करते, जो पोट्टा बायकोच्या निर्णयामागं ठामपणे उभं राहते ना तो राहते खरा पुरुष, आणि जो पोट्टा बायकोची इज्जत करत नाही, बायकोवर जो पोट्टा हात उचलते तो राहते हिजडा। आता मले सांग तुले का वाचाय, पुरुष का हिजडा? म्हणजे सर, अबे लग्न करशीलच ना बे तू आता? आत्ताच कुठे सर, पोस्ट निघाल्यावर मग बघू। अबे मिठ्ठू मा ऐक, तू नोकरी बिकरीची वाट पाहत बसू नको, पोस्ट तर निघत राहते बे, अबे जोपर्यंत वय आहे ना तोपर्यंत लग्न करून टाक बरं बाबा। सर पण नोकरी पण पाहिजेच ना। अबे पण नोकरीच्या चक्करमध्ये छोकरी जाईल ना बाबा हातातून, तुले सांगतो जोपर्यंत वय आहे तोपर्यंत लग्न करून टाक, कारण एकदा जर वय हातातून निघून गेलं तर लग्न करून बी मतलब राहत नाही। आता मला सांग तू, समजा कोरड्या विहिरीत आपण 5 नाही 10 बी मोटर लावली तर काही मतलब राहते का? मला वाटतं आपण पुढचा कॉल घेऊयात। हॅलो हॅलो, मी भावी आमदार अमित भोंगळे, राहणार पार्टी सावळी, हल्ली मुक्काम माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे। का भावी आमदार? आणि हे कोण ठरवलं बे का तू भावी आमदार आहे म्हणून? मी तर म्हणते सर आपले सगळे भावी आमदार मला। अबे सायच्या चोंग्या जरा जपून बरं, अबे भावी आमदार भावी आमदार असं चार चौकात सांगत येणशीन तर लोक जोड्यान आणतीन बरं तुले सायच्या, अबे असं म्हणशीन तर तुझ्या मतदानाचा अधिकार बी काढून घेईन बरं सरकार, चोंग्या जरा जपून मला सांग आमदारा करतं का बी तू नेमकं काम का करतो तू? सर मी ते
फोटो एडिट करतो आणि ते व्हॉट्सअपवर फेसबुकवर पाठवत असतो सर. म्हणजे कोणाचा बर्थडे गिड्डे जयंती गिंती असली का शुभेच्छा द्यायच्या आणि आपला फोटो टाकून शुभेच्छुक भावी आमदार अमित भोंगळे युवा मंच असं काहीतरी टाकून द्यायचं सर. असलं आपलं काम असते सर. फेसबुकवर आपले 10 पेज येते सर आणि व्हॉट्सअपवर 27 ग्रुप आहेत सर आपले. आणि मेन म्हणजे सगळ्याचा मीच ऍडमिन आहे सर. बस बस आलं मन लक्षात भावी आमदारा. अबे प्रत्येक ग्रुपमध्ये तुझ्यासारखे भावी आमदार राहतेस 1-2-3 तरी. अबे तुमची साले साय हो, तुमची 2 टाईमच्या भाकरीची सोय राहत नाही तरी तुम्ही तुम्हाला भावी आमदार व्हायचं आहे. अबे अबे एक टाईम तुम्ही उपाशी राहसान पण व्हॉट्सअपवर फोटो गेलाच पाहिजे. तुम्ही कसा रोजच्या रोज अबे सायच्या हो डुंगन धुवायची अक्कल नाही आम्ही तुम्हाला आणि तुम्हाला भावी आमदार व्हायचं आहे का? तुमच्यासारख्या पोट्याला जोड्यानं हाणलं पाहिजे सायच्या हो. पहिले तर तुमचे मोबाईल काढून घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला हातपाय तुमचे बांधून एखाद्या अंडार कोठडीत महिनाभर ठेवायला पाहिजे तेव्हा तुमची अक्कल येईल ठिकाणावर. भावी आमदार आहे हो सायच्या हो. अबे काल परवापर्यंत तर भोंगळ्यानं आंघोळ करत होता बे. अबे 8वीपर्यंत अंडरवेअर कशी घालते हे तुला माहीत नव्हतं. भावी आमदारा आमदार व्हायचं आहे का बी तुले? सायच्या चोंग्या चमण्या मला कॉल केलात केला पुन्हा दुसऱ्याला कॉल करून भावी आमदार असं म्हणू नको. आता मला सांग का तुनं कॉल कायले केला? सर ते तुमच्या चॅनलवर आपला फोटो टाकता का भावी आमदार अमित भोंगळे यांच्याकडून शुभेच्छा म्हणून? चुबे सायच्या फोन ठेव तिथं नाही तर फोनमध्ये घुसून मारेन तुले. तू का पाहून आला रे मिठ्ठू? अबे कसे कसे पोट्टे कॉल करून आले बे समजायला पाहिजे तुले. कार्यक्रम बंद करतो. मला वाटतं आपण येथे थांबूयात परंतु हा कार्यक्रम संपलेला नाही आहे. आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका आणि बघत रहा ट्रिंग ट्रिंग. हॅलो MPSC गुरु धन्यवाद. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा किंवा तुम्ही मला माझ्या फेसबुकच्या अकाउंटवरती सुद्धा मेसेज करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि बघत रहा मराठी व्हायरल फीवर. थँक्यू.